तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या अयोध्या दौऱ्यावरती ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी टीका केलेली आहे. महाराष्ट्रामध्ये गेल्या 72 तासांपासून अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे, पण सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावरती सोडून धर्माच्या नावावर पर्यटनाला गेलं असल्याची टीका त्यांनी केली होती. त्यांना प्रभू श्रीरामाचा आशीर्वाद अजिबात मिळणार नाही असाही टोला त्यांनी लगावला आहे. महाराष्ट्रामध्ये गेल्या 72 तासापासून अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र सर्वत्र शेतकऱ्यांचा हाहाकार उडालेला आहे, पण शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून हे सरकार हे धर्माच्या नावावर पर्यटनाला निघालंय. हे ढोंग आहे. प्रभू श्रीरामाचा यांना आशीर्वाद अजिबात मिळणार नाही, पण रामाचं जे सत्य वचन आहे ते तुम्ही कुठून घेणार आहात? दुसरी अत्यंत महत्वाची गोष्ट अशी आहे, तुम्हाला रामाची आठवण आता झाली. जेव्हा तुम्ही पक्ष सोडलात, बेमानी केली, तेव्हा तुम्ही सुरतला आणि गुवाहाटीला गेलात दर्शनासाठी, तेव्हा तुम्हाला रामाची आठवण झाली नाही. जेव्हा माननीय उद्धव ठाकरे आणि आम्ही सगळे अयोध्येला गेलो शिवसेना म्हणून, तेव्हा भारतीय जनता पक्ष तिकडे नव्हता. किंवा गेल्या काही वर्षामध्ये महाराष्ट्रातले भारतीय जनता पक्षाचे कोणतेही प्रमुख नेते अयोध्येला गेल्याचं मला दिसलं नाही. तर या बातमीपत्रामध्ये वेळ झालेली आहे इथंच थांबण्याची, मात्र